पालखी मार्ग विस्तारीकरणात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 3 शाळांसाठी नवीन जागा खरेदी आणि बांधकामाबाबत माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. दसूर येथील शाळेची विद्यार्थी संख्या सुमारे 25 आणि धर्मपुरी येथील 2 शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे 225 इतकी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये याकरता तातडीनं जागा खरेदी आणि इमारतीचं बांधकाम करण्याबाबत अकलूज इथं बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संजय राठोड, पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता एस एन कोपल, माजी पंचायत समिती उपसभापती किशोर सूळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, शाखा अभियंता आर बी मुलाणी, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर, दसूरचे सरपंच धनंजय सावंत उपस्थित होते. ज्या शाळांच्या इमारती पालखी महामार्ग विस्तारीकरणामध्ये आल्या आहेत अशा शाळांच्या जागा खरेदीसाठी शासनाकडे पैसे जमा झाले आहेत. सदर रक्कम गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येऊन तातडीनं जागा खरेदी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती चंचला पाटील यांनी दिली. तर इयत्ता 9वी ते 12वी 1 जुलैपासून, 6वी ते 8वी ऑगस्ट महिन्यापासून आणि 3री ते 5वी सप्टेंबर महिन्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तर 1ली ते 2री बाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी त्या त्या भागामध्ये गत 1 महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नसावा, परिस्थिती पाहून शाळा व्यवस्थापनानंच शाळा सुरू करायची की नाही याचा निर्णय घ्यायचा असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी दिली. समजा एखाद्या विद्यार्थ्यांना लागून झाली किंवा तो बाहेरगावी जाऊन आला, नाही ती सगळी तपासणी करून गावाने त्यासाठीच ठरवायचं ना. सोलापूर जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायत हद्दीत पालख्या रात्रीचा मुक्काम आणि विसाव्यासाठी थांबतात. त्यात माळशिरस तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातेपुते माळशिरस वेळापूर इथं रात्रीचा तर धर्मपुरी मांडवे निमगाव पाटी इथं दुपारचा विसावा होतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा अकलूज आणि बोरगाव इथं मुक्काम व माळीनगर तोंडले इथं दुपारचा विसावा होतो. मुक्काम असणाऱ्या ग्रामपंचायतींना शासन 8 लाख आणि दुपारचा विसावा असणाऱ्या ग्रामपंचायतींना 4 लाख आणि सकाळचा विसावा असणाऱ्या ग्रामपंचायतींना 2 लाख रुपयांचं अनुदान दिलं जातं. माळशिरस तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींना अनुदान मिळणं बाकी आहे, तर जिल्ह्यातील 71 पैकी फक्त 12 ग्रामपंचायतींना अनुदान मिळालं असून अद्याप 1,69,00,000 रुपयांचं अनुदान शासनाकडून मिळायचं आहे. रात्रीचा मुक्काम सकाळचा आणि दुपारचा पण विसावा.